विद्यार्थी मित्रांनो द्वितीय वर्ष कला या वर्गासाठी आपल्याला डी एस सी मराठी या पेपरसाठी चरित्र व आत्मचरित्रपर लेखनाचा अभ्यास या अभ्यासपत्रिकेचा अभ्यास, अभ्यास करायचा आहे यासाठी आपल्याला निवडक चरित्र व आत्मचरित्रपर लेख अभ्यासायचे आहेत त्यासाठी जीवनरंग हे संपादित पुस्तक विद्यापीठाने आपल्याला लावलेला आहे गेल्या सत्रामध्ये आपण वैचारिक वाङ्मयाचा अभ्यास केला त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ आपण अभ्यासला जीवनरंग या पुस्तकामध्ये चार चरित्रपर आणि चार आत्मचरित्रपर लेख आपल्याला अभ्यासायचे आहेत यामध्ये चरित्र व आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठाने हे पुस्तक आपल्याला लावलेलं आहे यामध्ये आपल्याला जे आठ लेख अभ्यासायचे आहेत तर त्या आठ लेखांमध्ये चार चरित्रपर आणि चार आत्मचरित्रपर असे लेख आहेत ह्या लेखांचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला चरित्र आत्मचरित्र ह्याचे स्वरूप वैशिष्ट्ये चरित्र आणि आत्मचरित्र यांच्या व्याख्या मराठीतील चरित्र व आत्मचरित्र लेखनाचा परामर्श आपल्याला इथे घ्यायचा आहे व्यक्तिचित्रणे चरित्र आत्मकथन हे सगळे जे साहित्य प्रकार आहेत ह्यांचा विषयच मुळी व्यक्ती हा असतो किंवा व्यक्तिजीवन हा असतो हे सगळे साहित्य प्रकार कधी त्या लेखकाने स्वतः लिहिलेले असतात तर कधी इतरांनी त्यावर लेखन केलेलं असते व्यक्तीच्या होऊन गेलेल्या भोगलेल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांमधून हा सगळा आलेख काढलेला असतो प्रत्येकजण जन्मतो परिस्थितीनुसार वाढतो आजूबाजूच्या परिस्थितीनुसार घडतो त्याला जे काही शिक्षण मिळतं ते समाजातून कुटुंबातून शाळा महाविद्यालयांमधून मिळत असतं त्यानुसारच ते त्याचा वैचारिक घडण त्याची घडत असते स्वतःसाठी कुटुंबासाठी समाजासाठी तो काही ना काही करत असतो असं सगळ्याचं असलं तरी पण प्रत्येकाचं आयुष्य हे एकसारखं नसते प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे एकसारखं नसते त्याच्या आवडीनुळी ह्या एकसारख्या नसतात तर त्या वेगवेगळ्या ठरतात शिवाय प्रत्येकाचं कार्यक्षेत्र देखील भिन्न भिन्न असते आणि या सगळ्यांचा परिणाम होऊन त्याचा दृष्टिकोनही भिन्न भिन्न असतो काय सांगायचे आणि काय नाही सांगायचे ह्याच्या निवडीचे स्वातंत्र्य लेखनातून आपल्याला दिसून येतं आणि ह्या सगळ्याचा प्रत्यय ह्या पुस्तकामध्ये म्हणजे जीवनरंगमध्ये आलेल्या ह्या महनीय व्यक्तींच्या जीवन कहाण्यांमधून आपल्याला येतो या पुस्तकामध्ये समाविष्ट असलेले हे सगळ्या व्यक्ती ह्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महनीय अशा व्यक्ती आहेत महाराष्ट्रात गेल्या शंभर वर्षामध्ये होऊन गेलेल्या ह्या व्यक्ती आजही त्यापैकी काही व्यक्ती कार्यरत आहेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहेत चरित्रपर ह्या लेखांमध्ये विष्णुपंत छत्रे साने गुरुजी भालचंद्र नेमाडे नसीमा हुर्जूक ह्या महनीय व्यक्तींचे चरित्रे रेखाटलेली आहेत आत्मचरित्रपर लेखनामध्ये भवरलाल जैन डॉक्टर श्रीराम लागू डॉक्टर प्रकाश आमटे विश्वास नांगरे पाटील यांच्या आत्मचरित्रातून घेतलेले हे लेख आहेत यामध्ये संपादकांची दृष्टी असेल आणि ह्या व्यक्तींचं लेखन करणारे ती लेखक असतील जे चरित्रलेखन करणारे म्हणजे श्यामला शिरोडकर असतील चंद्रकांत बांदिवडेकर असतील बालचंद्र नेमाडेंचा लेख लिहिणारे शहरा राणे असतील अनिल उच असतील तर यांचा पण एक दृष्टिकोन इथे आपल्या प्रत्ययास येतो आणि म्हणून या व्यक्तींचे हे लेख अभ्यासताना महाराष्ट्रातील तत्कालीन परिस्थिती सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक परिस्थिती देखील आपल्या डोळ्यासमोर उभी राहते हे लेख अभ्यासण्यापूर्वी आपण बघतोय की चरित्र आत्मचरित्र याचे स्वरूप वैशिष्ट्य का आहे त्याचे प्रकार कोणकोणते आहेत मराठी साहित्यामध्ये ललित आणि ललितेतर साहित्य असे दोन प्रकार प्रामुख्याने आपण करतो ललित साहित्यामध्ये कथा का कविता कादंबरी नाटक ह्या प्रमुख चार प्रकारांचा चार वाङ्मय प्रकारांचा आपण समावेश करतो तर हे जे चार प्रकार आपल्याला अभ्यासायचे असतात तर त्यामध्ये आपण गेल्या वर्षी म्हणजे एफ वाय बी एला असताना आपण यापैकी दोन प्रकारांचा अभ्यास आपण केलेला आहे कथा कविता आपण अभ्यासलेल्या आहेत मानवी जीवनाचं रेखाटन प्रामुख्याने ह्या प्रकारामधून होतं आणि मानवी जीवनाचं हे चित्रण करताना लेखक आपल्या प्रतिभेच्या सहाय्याने आपल्या कल्पनेच्या सहाय्याने त्यामध्ये रंग भरत असतो यामध्ये पात्रे असतात त्यांचे परस्परांशी संबंध असतात त्यांचं सुखदुःख असतं त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं असतं आणि त्यामुळे हे सगळं लेखन जे आहे ते आस्वाद्य ठरत असतं था। हे सगळं लेखन आपल्याला आनंद देत असतं आणि म्हणून साहित्यकृती वाचताना आपल्याला आनंद होतो एखादा अनुभव लेखकाने वास्तवातून जरी घेतलेला असला तरी लेखक त्यामध्ये आपल्या कल्पनेचे रंग भरतो आणि त्या कल्पनेच्या रंगांमुळे लेखकाच्या प्रतिभेने चितारलेल्या त्या रेखाटनामुळे किंवा त्यामुळेच ते लेखन हे अर्थपूर्ण होते त्यामध्ये असलेली पात्र त्यामध्ये रेखाटलेले प्रसंग त्यामध्ये आलेला संघर्ष त्यामध्ये आलेलं निवेदन त्यामध्ये आलेली भाषाशैली त्यामध्ये त्या आलेलं कथानक संवाद ह्या सगळ्यांना त्यामुळेच एक महत्त्व प्राप्त होते हे झालं ललित साहित्याबद्दल पण यापेक्षा वेगळा असलेला चरित्र हा एक वाङ्मय प्रकार आहे हा सुद्धा लालितेच्या अंगानेच लेखकाने रेखाटलेला असतो पण यामध्ये आलेलं जे रेखाटन असतं किंवा लेखन जे असतं ते वस्तुनिष्ठ स्वरूपाचं असतं हा वाङ्मय प्रकार वेगळा आहे कारण यामध्ये आलेलं जे लेखन असतं किंवा जे चित्रण असतं ते एका व्यक्तीचं असतं एखाद्या महनीय ख्यातनाम प्रसिद्ध व्यक्तीची ओळख लेखक आपल्याला या निमित्ताने करून देत असतो ती व्यक्ती तिची कौटुंबिक पार्श्वभूमी तिचे बालपण शिक्षण सामाजिक जीवन तिचे कार्य आणि त्या व्यक्तीचं कार्यक्षेत्र त्या व्यक्तीचा दृष्टिकोन त्या व्यक्तीचा स्वभाव तिचे गुणदोष तिचं वेगळेपण त्या व्यक्तीच्या असलेली आजूबाजूला असलेली परिस्थिती त्या व्यक्तीच्या काळातली परिस्थिती म्हणजे सामाजिक आर्थिक धार्मिक ही जी कोणती परिस्थिती असेल ती परिस्थिती ह्या सगळ्यांविषयीचं लेखन अगदी तटस्थपणे चरित्र लेखकाला करायचं असते त्यामध्ये त्या लेखकाची निरीक्षणशक्ती निरीक्षणशक्ती त्याचा अभ्यास त्याचं आकलन हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं आणि म्हणून त्या लेखकाला कळलेली ती व्यक्ती त्या व्यक्तीचं जीवन तो शब्दांकित करत असतो त्या व्यक्तीचं जीवन तो चित्रित करीत असतो आणि हे जीवन चित्रित करताना त्या व्यक्तीविषयीचं त्या लेखकाच्या मनामध्ये अनाठाई द्वेष असू नये किंवा प्रेमही असू नये त्या व्यक्तीविषयी पूर्वग्रह असता कामा नये तर तटस्थपणे ते लेखन झालं पाहिजे आणि म्हणून अकारण दोष दाखवता येत नाही तशी आकारण स्तुतीसुद्धा करता येत नाही त्या लेखकाला ती व्यक्ती जशी असेल तशी त्याला रंगवावी लागते एखादी महनी व्यक्ती असेल पण त्याचा एखादी एखादा दोष त्याला सांगता आला पाहिजे एखाद्या व्यक्तिजीवनाचा विस्तीर्ण पट ज्यावेळी चितारला जातो त्याला चरित्र असे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासंबंधीचं चरित्र धनंजय किरे यांनी रेखाटलेले आहेत एक मोठा ठेवा तो आहे आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे ती पुस्तकं तुम्ही जरूर वाचा नर फाटक यांनी महादेव गोविंद रानडे यांचं चरित्र रेखाटलेलं आहे गोपाळ गणेश आगरकर रधो कर्वे यांचे पण चरित्र रेखाटलेली आहे ती अधिक फडकेन नाही तर चरित्राचा अत्यंत संक्षिप्त असा अंश म्हणजे जो संपूर्ण चरित्राचा जर अंश काढला आपण तरी आणि तो अगदी पाच सहा पानांमध्ये जर सं आपल्याला मांडता येत असेल तर ते झालं व्यक्तिचरित्र व्यक्तिचित्रण त्याचे मराठीमध्ये दोन प्रकार संभवतात पहिला ज्ञात व्यक्तीसंबंधीचं लेखन आणि दुसरं काल्पनिक किंवा अपरिचित व्यक्तीसंबंधीचं लेखन पु ल देशपांडेंचं गुणगाईन आवडी हे लेखन ज्ञात व्यक्तीसंबंधीचं आहे आणि त्यांचंच व्यक्ती आणि वल्लीमधील जो अंतुबर्व आहे किंवा इतर जी पात्र आहेत तर तेही ओ, काल्पनिक अशा व्यक्तींची चरित्र त्यांनी त्यामध्ये चित्र त्यामध्ये रेखाटलेली आहेत तर चरित्र म्हणजे काय तर ज्या लेखनात वास्तवातील एखाद्या व्यक्तीच्या दिसण्याविषयी म्हणजे ती व्यक्ती दिसते कशी म्हणजे उंच आहे का बुटकी आहे जाड आहे का बारीक आहे त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे म्हणजे अगदी तापट आहे का मवाळ आहे त्या व्यक्तीची विचारसरणी कशी आहे त्या व्यक्तीचं आचरण कसं आहे त्या व्यक्तीचा कामाविषयीचा दृष्टिकोन कसा आहे किंवा पद्धत कशी आहे तर याचं ज्यावेळी त्या लेखकाने सूक्ष्म बारकाईने दीर्घपर असं लेखन केलेलं असते त्याला चरित्र म्हणायचं व्यक्तिचित्रण असेल किंवा चरित्र असेल या दोन्ही प्रकारांचा विषय माणूस हा असतो तरीही दोन्हीमध्ये भेद असलेला आपल्याला दिसतो विदघाटेंचं घाटेंचं पांढरे के सिरविमने एक म्हातारे काही म्हातारे एक म्हातारी पु ल देशपांडेंचं गणगोत गुणगायीन आवडी विद्याधर पुंडलिकांचं आवडलेली माणसे अलीकडल्या काळातील आपल्याला नरेंद्र चपडगावकर तुम्हाला माहिती आहे न्यायमूर्ती नरेंद्र चपडगावकर तर त्यांचं हरवलेले स्नेहबंध तर ह्या काही पुस्तकांचा आपल्याला येथे उल्लेख करता येईल चरित्रात्मक लेखनातही दोन प्रकार संभवतात ज्याचे चरित्र लिहिले जाते तर त्याच्या सहवासात लेखक येतो म्हणजे त्याच्या सहवासामध्ये राहिलेल्या व्यक्तीने केलेलं लेखन तर ते अधिक स्वाभाविक आणि अधिक चांगलं होतं कारण त्यामध्ये स्मरणशक्तीला ताण द्यायला लागत नाही ग्रंथालये धुंडाळावे लागत नाही जर ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या त्या महनी व्यक्तीच्या सहवासात असेल तर कारण त्या चरित्रनायकाला ती पाहत असते त्याचं चा निरीक्षण चाललेलं असते त्याच्या स्वभावातले गुणदोष त्यांना माहिती असतात स्वभावविशेष माहिती असतात त्यांचे छंद माहिती असतात त्यांच्या लक लकबी माहिती असतात त्यांचा प्रवास त्यांचं लेखन त्यांची व्याख्यानं त्यांच्या सहवासात येणाऱ्या व्यक्ती त्यांचे विचार त्या चरित्रलेखकाला माहीत असतात आणि म्हणून मग ह्या सगळ्या घटना किंवा या व्यक्तीच्या जे जीवन आहे ते अगदी स्वच्छ त्याच्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि म्हणून स्मृतींना त्यान ताण द्यावा लागत नाही आणि म्हणून विनाव्यत्य हे लेखन जे आहे ते होऊ शकतं आणि म्हणून ते लेखन जास्त चांगलं होतं गाडगेबाबांचं गोनी दांडेकरांनी केलेलं जे चरित्रलेखन आहे ते या प्रकारामध्ये मोडतं तर चरित्रात्मक लेखन जे आहे तर दुसरा प्रकार जो आहे की चरित्रनायक हयात नसतो मग हयात नसलेल्या त्या चरित्रनायकाचं लेखन करणं जास्त जिकिरीचं होतं कारण त्याच्या त्या जीवनकार्याचा त्याच्या कर्तृत्वाचा जो काळ आहे तो, तो भूतकाळात जमा झालेला असतो आणि त्याचे जे नातलग असतात किंवा तस्वकीय जे असतात त्यांनाही फारशी त्या व्यक्तीची माहिती नसते आणि कधीकधी आस्था पण नसते आणि म्हणून त्या व्यक्तीची थोरबी ओळखून ते स्वतः आपल्याकडील काही दुर्मिळ माहितीच्या आधारे लेखन करतील असे नाही असं घडत नाही कधीकधी नोंदी पण नसतात त्या व्यक्तीचं जे कार्य आहे ते नोंदवलेलं नसते आ... आणि म्हणून मग त्याचा धांडोळा घ्यायचं म्हटलं चरित्र लेखकाला तर ते कठीण होतं आणि मग ज्यावेळी मुलाखतींच्याद्वारे म्हणजे त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये राहिलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या मुलाखती घेऊन किंवा त्यांच्याकडच्या काही नोंदी तपासून जर लेखन करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये अनेक दोष आढळू शकतात आणि म्हणून त्या व्यक्तीच्या हयातीनंतर जर ते लेखन करायचं म्हटलं तर ते कठीण होतं आणि म्हणून त्या चरित्र नायकाला चरित्रकाराला म्हणजे त्या चरित्रलेखकाला खूप मोठी संशोधनाची कास धरावी लागते आ, अशा चरित्रलेखनपर कादंबऱ्या देखील आलेल्या आपल्याला दिसतात तर त्याला थोडंसं मग कादंबरी आ, लेखन जे आहे तर त्याच्यामध्ये थोड्याशा कल्पना मग त्याच्यामध्ये आलेल्या आपल्याला दिसतात आणि म्हणून त्याच्याकडे आपण त्या चरित्रपर कादंबरी हा प्रकार म्हणून बघू शकतो पण असं जे चरित्र हा जो वाङ्मय प्रकार आहे त्याच्यामध्ये असलेली जी वस्तुनिष्ठता जी आहे तर ती मात्र त्याच्यामध्ये लोप पावलेली आपल्याला दिसते आणि म्हणून संशोधनाची कास धरून आ, हे लेखन त्या चरित्र लेखकाला करावे लागतं आणि मग त्याच्यामध्ये खूप वेळ श्रम पैसा त्या लेखकाला वेचावा लागतो आणि ते जे लेखन आहे तर ते थोडंसं कठीणतेकडे जाते आणि त्याची जी विश्वासार्हता आहे ती पण त्यामध्ये हरवू शकते आणि मग अशा प्रकारचं जे लेखन होते तर नायकाच्या जन्मापासून तो मृत्यूपर्यंतच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना त्याचे आप्तस स्वकीय हो, त्याचे स्नेही त्याचे समकालीन त्याच्या काळातील वातावरण महत्त्वाच्या घटना त्यांच्याशी त्याचे असलेले जे भावबंध आहे जो संघर्ष आहे जे यश अपयश आहे आणि मग हे सगळं काही त्याला त्यावेळच्या त्या संबंधित ग्रंथांमधून वर्तमानपत्रांमधून नियतकालिकांमधून फायलींमधून ह्या नोंदी घ्याव्या लागतात आणि मग त्यात उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे वस्तुस्थितीच्या कठोर कसोटीवर शहानिशा करून त्या घ्याव्या लागतात आणि मग तारतम्याने अशी चिकित्सा करून हे सगळं त्याला मांडावे लागतं याचा अर्थ असा की चरित्रलेखनात एका व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य जसे घडले तसे देता येत नाही ते अशक्य आहे तर चरित्रकाराला त्याला दिसलेले त्याला भावलेले त्याला आकलन झालेले अशा असे जे काही मुद्दे आहेत अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याचं चित्रण तो करत असतो समाजशास्त्रीय दृष्टीने पाहणारे त्याला त्या ते अंगाने त्याची चिकित्सा करतील कोणी राजकीय दृष्टिकोनातून करेल कोणी धर्माच्या दृष्टिकोनातून करेल तर अशी वेगवेगळ्या अंगाने त्याची चिकित्सा होऊ शकते आणि त्या चरित्रलेखकाला झालेलं ते आकलन असतं आणि त्या आकलनातून तोही कलाकृती जन्माला घालतो काहीही असले तरी चरित्राचे स्वरूप एखाद्या काश्मीरी गालीच्यासारखे असते तर व्यक्तिचित्रणं हे एखाद्या रुमालावरील मिनाकारीसारखे असते हा मूलभूत फरक आपण येथे लक्षात घ्यायला पाहिजे आणि हा फरक जर आपल्या लक्षात आला तर आपल्याला ह्या चरित्रांचा अभ्यास करणं हे सोपं होतं या चरित्रांचं जे स्वरूप आहे त्याची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपण येथे अभ्यासली पुढच्या तासाला आपण भेटूया येथे थांबूया धन्यवाद